आयुष मंत्री श्रीपाद नायकाच्या हस्तुकी आयुष मंत्रालयाच्या इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा योगा आणि नॅचरोपॅथी इस्पितळाचो धारगळी हांगा बुनयादी फातर बसयलो. मंगळारा जाल्ल्या ह्या कार्यक्रमाक पर्यटन मंत्री आणि पेडण्याचो आमदार बाबू आजगावकर, खासदार विनय तेंडुलकर, भलायकी मंत्री विश्वजीत राणे, मुखेल सचिव आणि हेर मानेस्त माचेर आसले. इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा योगा आणि नॅचरोपॅथी इस्पितळाचो उपेग उपचार करपा खातीरच न्ही जाल्यार रिसर्च करपा खातीरय जातलो अशें आयुष मंत्री श्रीपाद नायक उलयलो. तीन स्ट्रीमी चलतो, एक म्हणजे आयुर्वेदा, आयुर्वेदाचे 100 बेडाचे हॉस्पिटल असतले, ओपीडी असतली, त्याचबरोबर रिसर्च सेंटर असते आयुर्वेदा. कारण आमकां समुद्र लागीं आसा, आमकां वेस्टर्न घाट लागीं आसा, हांगा तरेतरेच्यो वनस्पती, ही परशुरामाची भूमी आसा. म्हाका दिसता ज्या जाग्यार खंयच कांय जे कितें आसा ताजे पेक्षा बाबरांनी हांगा खुबश्यो गोश्टी आमकां मेळटल्यो. त्यामुळे रिसर्च हो महत्वाचो, हातूंतल्यान हांगसरल्यान जे रिसर्च जातले ते संपूर्ण जगाक आमी ते दिवंक शकतले. समुद्राच्यो कांय वनस्पती आसा ताजेरूय हांगा रिसर्च जातले. त्याचबरोबर हांगा जवळजवळ पोस्ट ग्रॅज्युएट भुरग्यां खातीर कॉलेज आसतली आयुर्वेदाची, आणि त्याचबरोबर योगाचे आणि नॅचरोपॅथी. नॅचरोपॅथी एक आमची पॅथी, जसं आयुर्वेदा असा त्या पद्धतीने आमची पॅथी, ती ड्रगलेस म्हणजे त्याला वक्त अजिबात ना. वक्त घेणासताना मनीस कसं हातून बरं जाता असे एक एक्सपेरिमेंट सगळे काम आम्हाला ह्याच्या पुढे पळवक मिळतले. आणि त्यामुळे योगा आणि नॅचरोपॅथीची सांगड जर घातली जर आमकां केन्ना तरी वखदां केन्ना घेवंक पडचीच ना अशे तरेचो अनुभव ह्या सगळ्या माध्यमातून आमकां येला. धारगळीन आयुष मंत्रालयाच्या ह्या इस्पितळांत सुमार 500 विद्यार्थी शिकपाची सोय आसा अशें खासदार विनय तेंडुलकर उलयलो. आज हांगसर एक मोठे आयुर्वेदाचे हॉस्पिटल जाता, ह्या हितूंतल्यान खूब लोकांक हाचो फायदो जातो. त्याच बरोबर सादारण दर वर्साक 500 विद्यार्थी हांगसर शिकून फुडें वतले. हाचो चडांत चड फायदो ह्या पेडणे तालुक्याक जावचो. हांगसरली नोकर भरती आसूं की बारीक बारीक ही आसा ती कामां सुद्दां पेडण्या तालुक्याक मेळटली. ह्या हिस्तूंतल्यान खऱ्या अर्थान पेडण्या तालुक्याची प्रगती जातली आणि हो पेडण्या तालुका आसा तो विकासाच्या मार्गान पावतलो हितूर मातूय दुबाव ना. सबंद गोंयचो लोक आयुर्वेदीक उपचार घेवपा खातीर पेडण्यान येतलो हे आमच्या पेडणेकारांचे नशीब. तसेच आयुष मंत्रालयाचो हो प्रकल्प श्रीपाद नायकान उत्तर गोयाक देऊन व्हडले काम केला अशी तोखणाय बाबू आजगावकरान केली. डायबिटीज, हार्ट तसेच योगा थेरपी हे खास सेंटर असतले या रितीने हॉस्पिटल असा, म्हणजे हेल्थाची सारखी काळजी आमकां हे घेऊन हांगा हे हॉस्पिटल मेळटा. केदो व्हडलो प्रोजेक्ट, गोयचो हर एक मनीस आमच्या पेडणे तालुक्यान येतलो, पेडणे हॉस्पिटलान येतलो, त्याची आरोग्याची काळजी आम्ही घेतले, हे हॉस्पिटल घेतले हेच्या बद्दल डाऊट ना. हे श्रीपादान करून दाखवलेले. हांव त्याने एकच दिसा भीतर मानता की त्याने जी आपली कापासता दाखयली ते मिनिस्टर पद घेऊन बेश्टो राहू ना. हांवूय तसो, माझ्या खात्यान किती मेळ्या हांव सोडपी न्ही, हांव ते पहिली माझे मतदारसंघात. तसे त्याने नॉर्थान जिंकून आयलो, आज सगळ्यांची मनां त्याने जिंकली आहेत. म्हणून अशा मनशाची काळजी आम्ही घेऊन जाय. 300 कोटीच्या ह्या आयुष मंत्रालयाच्या इस्पितळाच्या प्रकल्पाच्या पहिल्या पावंड्याचे काम 1.5 वर्सांत पुराय जातले असे मंत्री विश्वजीत राणे उलयलो. आज ह्या परिसरात जो प्रकल्पाचे आज भूमिपूजन जे केल्ली असा, त्या प्रकल्पाचं फक्त ट्रीटमेंट देऊन म्हणून फायदो जावचो ना, काही शिक्षण देऊन म्हणूनच फायदो जावचो ना, पण त्याचबरोबर जगा वयले सगळे ट्युरिस्ट जे आम्ही येतात आणि तुमकां एक एक्झाम्पल देऊक सोदता की आज आमच्या देशात ह्या तरेचे ट्रीटमेंट घेऊन ह्या तरेचे नॅचरोपॅथीचे ट्रीटमेंट असून दी काय वेगवेगळे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन लोक केरला वयतात, लोक बँगलोर वयतात आणि लाखांनी रुपया खर्च करतात ते ट्रीटमेंट घेऊन. आणि ह्या तरेची संस्था जर गोंय राज्यात आयली आणि जे आज भूमिपूजन आज झाले असा आणि ह्या कार्यालयाचे सचिव श्री कोटेजान सांगले की 1.5 वर्सां भितर हे फर्स्ट फेज उभे जातले, 300 कोटीचा खर्च श्री श्रीपाद नायकजीन केल्लो असा आणि त्यांच्या माध्यमातल्यान हे पैसे गोय राज्यात येतात. आणि जेव्हा मेडिकल ट्युरिझमचा उल्लेख केला वयता, हे मेडिकल ट्युरिझम म्हणता की ह्या माध्यमातल्यानच सुरू जाता आणि ह्या माध्यमातून सुरू जातले आणि हे पेडण्याचा परिसर जो हा
म्हाका दिसता की तेंचे माध्यमांतल्यान देवान तेंका ह्या तरेचे नेतृत्व दिला की ह्या परिसर सुदारपाक आनी ह्या तरेचे परिसरान ह्या तरेची तेजी सोय जाल्यार भायले लोक हांगा येतले ट्रिटमेंट घेवपाक आनी हेजो फायदो ह्या पूर्ण परिसर आनी आख्ख्या गोंयाक आमचे गोंयचे जनतेक बी जातलो.